And sir, my question was that do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit here compulsorily? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. बोरिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये मतदान जागृती कार्यक्रमासाठी ध्रुव गोयल पोहोचले होते. मात्र येथील एका विद्यार्थ्याने यावेळी तिखट सवाल उपस्थित केले. या कार्यक्रमात उपस्थिती लावावी यासाठी कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना सक्ती केल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केलाय. दुसऱ्या दिवशी परीक्षा असतानाही आदल्या दिवशी अशी सक्ती का, असा जाब देखील या विद्यार्थ्याने यावेळी विचारलाय. उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी या आरोपांचे जोरदार समर्थन केल्याचं व्हिडिओ मध्ये दिसतंय. पाहूयात नेमकं काय घडलंय. सर, फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट टू यू फॉर द अपकमिंग इलेक्शन. थँक यू. अँड सर, माय क्वेश्चन वॉज दॅट डू यू थिंक दिस सिस्टम, दिस ठाकूर कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन इज पॉलिटिकल डेमोक्रॅटिक इनफ टू कॉन्फिस्केट स्टुडंट आयडीज अँड मेक देम विजिट हियर कंपल्सरी? लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना टीका करण्याची ही आयती संधी चालून आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने एक व्हिडिओ जारी केला असून यामध्ये ध्रुव गोयल दिलगिरी व्यक्त करताना दिसतात. So let me welcome Dr. Mr. Dhruv Goyal, who is the son of Piyush Goyal ji. Your first vote will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody determine that vote. That vote is your vote. It should come from your heart. No one is taking that away from you. I have not come here today to tell you to vote for party X or Y. I obviously have my biases.